माननीय सभापती महोदय, पहिल्यांदा तर शासनाची ही भूमिका आहे की जे काही माननीय न्यायालयाने सांगितलं त्याप्रमाणे जायकवाडीमध्ये आपल्याला जे वरच्या धरणातनं पाणी सोडायचं आहे ते सोडलंच गेलं पाहिजे ही शासनाची भूमिका आहे आणि त्यानुसारच आपण त्यावेळी तो निर्णय देखील घेतला होता. मात्र त्याची अंमलबजावणी करायला थोडा उशीर याकरता झाला की आपल्याला कल्पना आहे की त्यावेळी काही आंदोलनं वगैरे चालली होती आणि त्याच्यामध्ये पोलीस मोठ्या प्रमाणात तिकडे बिझी होते किंवा पोलिसांवर ताण होता आणि आत्ता इथे इतकी इमर्जन्सीची परिस्थिती नव्हती त्यामुळे 15-1 दिवस उशिरा सोडलं तरी चालत होतं म्हणून तो त्यात थोडासा उशीर झालाय. काही लोक हे खरं आहे विरोधी पक्षनेते वस्तुस्थिती, काही लोक कोर्टात गेले, पण कोर्टात शासनाच्या वतीनं आम्ही ठाम भूमिका मांडली. आम्ही हे सांगितलं की हे पाणी हक्काचं आहे आणि ते सोडावंच लागेल, त्यामुळे हीच आपली भूमिका आहे. कधी कधी स्थानिक परिस्थितीच्या आधारावर थोडं ते मागे पुढे होतं आणि मला असं वाटतं की आता जे काही मेंढेगिरी समितीने सांगितलेलं आहे त्याच्या आधारावरच आपण दरवेळेस निर्णय घेतो आणि पुढेही मी आपल्याला आश्वस्त करतो की जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल त्या त्यावेळी हा निर्णय असाच घेण्यात येईल.